नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो स्पर्धा परीक्षा वयोमर्यादा वाढी संदर्भातला जो महत्वाचा जी आर आहे तो जी आर या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आणि जी आर मध्ये नेमके कोणते मुद्दे समाविष्ट करण्यात आलेले आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया यामध्ये बघू शकता सुरुवातीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेला बसण्यासाठी संधी देण्याबाबत ज्यांची वयोमर्यादा ओलांडलेली आहे त्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे सामान्य प्रशासन विभागाचा हा जी आर आहे जी आर सी जर डेट बघितली तर सतरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी या ठिकाणी संदर्भ वगैरे दिलेला आहे जो की पंचवीस एप्रिल दोन हजार सोळाचा शासन निर्णय प्रस्तावनेमध्ये काय म्हटलेलं बघूया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाल्या नसल्याने या कालावधीत काही उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे म्हणजे जाहिराती आल्या नाही आणि त्यामुळे जी काही वयो वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा काही उमेदवारांनी ओलांडली आहे आणि त्यांची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे अशा उमेदवारांना स्पर्धा परीक्षांना बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात जो काही निर्णय आहे तो निर्णय दहा नोव्हेंबर दोन हजार एकवीसच्या बैठकीत चर्चा झाली होती आणि त्यानुसार या ठिकाणी अशी संधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यावरती काय निर्णय झाले ते निर्णय आपण या ठिकाणी बघूया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात एक मार्च दोन हजार एकवीस पासून जाहिराती प्रसिद्ध न झाल्यामुळे शासनाने संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन पंचवीस चार दोन हजार सोळाचा निर्णय या ठिकाणी दिलेला आहे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा एक मार्च दोन हजार वीस ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे म्हणजेच एक मार्च दोन हजार वीस आणि आजचा जो शासन निर्णय आहे तो आहे सतरा बारा दोन हजार वीस या दोन हजार एकवीस यामध्ये ज्या उमेदवारांनी या ठिकाणी वयोमर्यादा ओलांडलेली आहे या कालावधीमध्ये त्या उमेदवारांना आता परीक्षेसाठी बसण्यास संधी या ठिकाणी मिळणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी ज्या उमेदवारांना या ठिकाणी काय सांगितलंय या ठिकाणी लक्ष द्या मुद्दा जो आहे तो क्लिअर करूया एकदा पुन्हा एक मार्च दोन हजार वीस ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत कालावधी ज्यांनी ओलांडलेली आहे म्हणजे आजपर्यंत एक मार्च दोन हजार वीस नंतर तुमचं वय संपलेलं आहे किंवा आज जर तुमचं वय संपलेलं आहे तर तुम्हाला या ठिकाणी संधी मिळणार आहे अशा उमेदवारांनी या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिद्ध होतील त्या जाहिरातीसाठी एक वेळेची विशेष बाब म्हणून परीक्षेस बसण्यास संधी देण्यात येत आहे म्हणजेच आता सध्या ज्या उमेदवारांची वयोमर्यादा जी आहे ती ओलांडलेली आहे कधीपासून एक मार्च दोन हजार वीस नंतर ज्यांची वयोमर्यादा ओलांडलेली आहे आजपर्यंत सतरा डिसेंबर पर्यंत तुमची जर वयोमर्यादा या ठिकाणी संपलेली असेल तर आता इथून पुढे ज्या जाहिराती निघतील तर तुम्हाला या ठिकाणी एकतीस बारा दोन हजार बावीस पर्यंत या ठिकाणी एक वेळची विशेष बाब म्हणून काय सांगितलं या ठिकाणी लक्ष द्या एक वेळची विशेष बाब म्हणून या ठिकाणी परीक्षेच बसण्यास तुम्हाला या ठिकाणी संधी जी आहे ती मिळणार आहे आता यामध्ये तुमची जी काही वयोमर्यादा आहे ती कुठे या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी वाढवण्यात आली किंवा कशा पद्धतीने तुम्हाला संधी देण्यात आली आहे ती डिटेल एक्सप्लेन आपण या ठिकाणी केलेलं आहे यामध्ये बाकीची अधिक जी माहिती आहे ती अधिक माहिती या ठिकाणी बघूया नंबरचा मुद्दा बघा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून जाहिरातीमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी उलटून गेला आहे मात्र प्रत्यक्षात परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं नाही अशा प्रकरणी देखील एक मार्च दोन हजार वीस ते या शासन निर्णयाच्या दिनांकच्या कालावधी संबंधित पदाच्या प्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भातील दिनांक दोन हजार सोळाचा जो निर्णय आहे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादेच्या हो उमेदवारांनी ओलांडली अशा उमेदवारांना अर्ज सादर करण्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा संबंधित निवड समितीने संबंधित निवड समितीने या ठिकाणी दिलेला आहे एक तर एम पी एस सी किंवा संबंधित निवड समिती म्हणजे सरळ सेवे संदर्भातले एक वेळची विशेष बाब म्हणून परवानगी द्यावी जेणेकरून त्यांना देखील परीक्षेस बसण्याची संधी प्राप्त होईल म्हणजे ज्या ठिकाणी सरळ सरळ काय मुद्दा लक्षात घ्यायचा आहे यांची वयोमर्यादा या ठिकाणी जी डेट दिलेली आहे एक मार्च दोन हजार वीस पासून सतरा डिसेंबर दोन हजार एकवीस सतरा डिसेंबर दोन हजार एकवीस या दरम्यान जर तुमची वयोमर्यादा जर या ठिकाणी संपलेली असेल वयोमर्यादा जर तुम्ही ओलांडलेली असेल शासकीय नोकरीसाठीची तर ती तुम्हाला दोन हजार डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत या ठिकाणी जी वयोमर्यादा एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत ती या ठिकाणी तुम्हाला एक वेळची विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी संधी जी आहे ती संधी या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असताना सराव करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर मागील प्रश्नपत्रिकेचा आढावा घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यासाठी मार्केटमध्ये छान पुस्तक आहे पोलीस भरती बावन्न प्रश्नपत्रिका मा प्रश्न संच जे की दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या सर्व जे काही प्रश्नपत्रिका आहे त्याचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे मागचे जे प्रश्न आहे ते वारंवार रिपीट होत आहे त्याचबरोबर दुसरं जे बुक आहे ते पोलीस भरती पाचशे प्रश्नपत्रिका संच जे की दोन हजार एकवीसमध्ये झालेले मॅक्झिमम जे प्रश्न आहे ते ह्या पुस्तकातून या ठिकाणी रिपीट करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये अठरा हजार दोनशे दहा हा प्रश्नाचा समावेश आहे अंकगणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरणसुद्धा यामध्ये दिलेला आहे त्याचबरोबर बावन्न प्रश्नपत्रिका संच जो आहे यामध्ये पाच हजार दोनशे प्रश्न जे याचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे किंमत त्याची एकशे पंच्याण्णव आहे आणि स्मा जे काही पोलीस भरती पाचशे बहात्तर आहे त्याची किंमत आहे तीनशे ऐंशी दोन्ही बुकची जी लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावर क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता किंवा महाराष्ट्रातील सर्वत्र बुक स्टोर जे आहे त्या सर्व बुक स्टोरवर तुम्हाला अवेलेबल असणार आहे